पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक विसर्जन मिरवणूक जी आहे ती वैभवशाली मानली जाते आणि हीच मिरवणूक अनुभवण्यासाठी उद्या पुण्यात अनेक ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्याचीच पूर्ण तयारी आता जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचा रथ जो आहे तो आता त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय तर उद्या श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाईची विसर्जन मिरवणूक जी आहे ती दुपारी चार वाजता निघेल त्याचाच रथ जो आहे तो आता त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर गणाधीश रथ म्हणून या रथाला नाव दिलेलं असून विविध नक्षी कामाने सजवलेला हा रथ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय बाप्पांची उत्सव मूर्ती जी आहे ती याच रथात विराजमान होऊन पुढे बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे या आपण जर बघितलं तर या रथावर अनेक बारीक बारीक जे खांब आहेत त्याच्यावर नक्षी काम केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दगडूशेठ गणपतीचा यंदाचा देखावा जो होता तो अयोध्येतील राम मंदिर होता त्याच्यासाठीच या रथावर देखील दोन हनुमानांच्या असतील किंवा इतर देवदेवतांच्या मूर्ती ज्या आहेत त्या देखील लावण्यात आलेल्या आहेत विद्युत रोषणाईने खरंतर हा सगळा संपूर्ण रथ सजवला जातो झुंबर असेल किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लाईट असतील ते देखील याला लावण्यात आलेले असून जी तयारी विसर्जन मिरवणुकीची आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे कॅमेरामन सुमित सा, अक्षय बडवे साम टीवी न्यूज उने। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका